मित्रांनो, बलुचिस्तान मध्ये कायमच पाकिस्तान विरोधी मोर्चे निघत असतात आणि येत्या काही वर्षांमध्ये बलुचिस्तान पाकिस्तान पासून वेगळा होऊ शकतो. या रिअल प्राइम व्हिडिओ मध्ये आपण बलुचिस्तान प्रांताला पाकिस्तानने कशा प्रकारे हडपले हे समजून घेणार आहोत. इंग्रजांच्या काळात भारतामध्ये जशी हैदराबाद सारखी स्वायत्त संस्थाने होती, त्याचप्रमाणे बलुचिस्तान प्रांतामध्ये कलात, खारान, मकरान व लासवेला ही चार स्वायत्त संस्थाने होती. ब्रिटिशांनी जेव्हा भारताला स्वातंत्र्य दिले तेव्हा एकतर ही स्वायत्त संस्थाने भारत किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होऊ शकत होती किंवा स्वतंत्रपणे स्वतःचा देश बनवण्याचा निर्णय घेऊ शकत होती. बलुचिस्तान मधील कलात, खारान, मकरान आणि लाजबेला या चार संस्थानांपैकी तीन संस्थानांनी पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचे ठरवले होते, पण कलात संस्थानाचा राजा मीर अहमद खानला पाकिस्तानमध्ये सामील न होता स्वतःचा स्वतंत्र देश तयार करायचा होता. 1946 पासूनच कलातच्या राजाने त्याच्या स्वतंत्र देशासाठी प्रयत्न सुरू केले होते. 1946 साली एक शिष्टमंडळ जेव्हा भारतामध्ये आले होते तेव्हा त्यांच्याकडे कलात रियासतचा एक वकील आला होता. तो वकील दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः मोहम्मद अली जिन्ना होते. मीर अहमद आणि मोहम्मद अली जिन्ना यांचे मैत्रीपूर्ण व जिवाळ्याचे संबंध होते. मीर अहमदने मुस्लिम लीगला खूप मोठी आर्थिक मदत दिली होती आणि तो कायमच जिन्नांच्या मदतीला हजर असायचा. त्यामुळे जिन्नांनी त्यांच्या मैत्रीची लाज ठेवली आणि कलातची बाजू शिष्टमंडळासमोर मांडली. 4 ऑगस्ट 1947 साली दिल्लीमध्ये एक राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली, ज्यामध्ये लॉर्ड माउंटबेटन, मोहम्मद अली जिन्ना, जवाहरलाल नेहरू यांचा समावेश होता. या मीटिंग मध्ये हा निर्णय झाला की कलात हे एक स्वतंत्र राष्ट्र असेल आणि इतर तीन संस्थानेही कलात मध्ये समाविष्ट करण्यात येतील. यानंतर एका आठवड्यानंतर 11 ऑगस्ट 1947 रोजी मुस्लिम लीग आणि कलात मध्ये घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, ज्यानुसार कलात या स्वतंत्र राष्ट्राला मुस्लिम लीगचे समर्थन देण्यात आले होते. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वातंत्र्य झाल्यावर 16 ऑगस्ट 1947 ला कलातने आपल्या स्वातंत्र्याची घोषणा केली. मीर अहमदने कलात देशाची संसद बनवली, ज्यामध्ये दारुल उमराह आणि दारुल अमन या दोन सदनांचा समावेश होता. या सदनांमध्ये कलातच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. पाकिस्तान सोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रस्तावही या दोन सदनांमध्ये संमत करण्यात आला होता. इथपर्यंत तर सगळे ठीक होते, पण 21 ऑगस्ट 1947 रोजी कलातच्या चार संस्थानांपैकी एक असणाऱ्या खारांनी कलात विरुद्ध बंड केले व पाकिस्तानमध्ये सामील होण्यास तयारी दर्शवली. हळूहळू मकरान आणि लासबला ही संस्थाने सुद्धा पाकिस्तानमध्ये विलीन होण्यासाठी तयार झाली, ज्यामुळे कलातवरही पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा दबाव वाढला. तरी सुद्धा कलातने पाकिस्तानमध्ये विलीन होण्यास नकार दिला. 28 मार्च 1948 रोजी मोहम्मद अली जिन्नांनी पाकिस्तानी सेनेला कलातवर आक्रमण करण्याचे आदेश दिले. कलातचा राजा मीर अहमदला पकडून कराचीला नेण्यात आले व जबरदस्ती विलीनीकरण पत्रावर स्वाक्षऱ्या करायला लावल्या. अशा प्रकारे 225 दिवसांच्या स्वातंत्र्यानंतर कलात संस्थानावर पाकिस्तानने कब्जा मिळवला. हा कब्जा सैन्यबलाचा उपयोग करून मिळवला म्हणून काही संघटना स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीवर अडून राहिल्या आणि त्याच संघटना आजही संघर्ष करत आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी रिअल प्राइम व्हिडिओजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा.